पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात एका 24 वर्षीय युवकाच्या डोक्यात पेवर ब्लॉक टाकून खून केल्याची घटना सावतानगर परिसरात घडली. परशुराम बाळासाहेब नजान हा तरुण सावतानगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला असता त्याच्यासोबत असलेल्या मित्राचे आणि संशयितांचे जुने भांडण होते. त्याची कुरापत काढून सुमारे 3 ते 4 संशयितांनी परशुराम व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात परशुराम प्रतिकार करत असताना संशयितांनी हॉटेलच्या बाहेर पडलेल्या पेवर ब्लॉक पुरुषोत्तमच्या डोक्यात टाकला. प्रसंगी पुरुषोत्तमच्या मित्रांनी जखमी पुरुषोत्तमला जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. मात्र अतिरक्तस्रावामुळे पुरुषोत्तमला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना पुरुषोत्तमचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.